संजय मंडलिक साहेब, या हे काल पराभूत झालेले, परंतु या लोकसभा मतदारसंघातून त्यांना जवळजवळ 6 लाख मतं मिळालेले, त्याबद्दल सर्वप्रथम मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांचे, मतदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या निवडणुकीमध्ये कोल्हापुराचा निकाल झाला असंच काहीसं चित्र संबंध देशभर आपल्याला पाहायला मिळालेलं. आता वेगवेगळ्या राज्यांची समीकरणं वेगवेगळी आहेत, वेगवेगळ्या राज्यातील समस्या वेगवेगळ्या होत्या, किंवा जे घटक पक्ष होते त्यामध्ये अंतर्गत काय कुरबुरे होत्या, त्यामुळं संबंध राज्यामध्ये काही फटका बसला असं दिसते. महाराष्ट्रातला जर विचार केला तर काही ठिकाणी मराठा आंदोलनाचा फटका बसला, काही ठिकाणी शेतमालाचे दर, कापूस, कांदा या विषयाचा फटका बसलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्ती मार्गाचं थोडंसं चित्र दिसलेलं होतं. तर असे अनेक कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे समोर उमेदवार काँग्रेसचे जे होते ते कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती होते, आणि त्यांच्याबद्दल एक आदर कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना निश्चितपणा आहे, त्याचाही फायदा त्यांना झालेला आहे. आणि म्हणून हा जो निर्णय झालेला आहे हा पराभव आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. पराभव जरी झाला असला तरी त्याचे चिंतन करणं, त्याचं आकलन करणं हे क्रमप्राप्त आहे. आम्ही भविष्यामध्ये या सगळ्या बाबींचा आकलन करून भविष्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला. तुमच्या नोंदी अनालिसिस याची काय आहे? हे पहा, अनालिसिस अनेक प्रकारे करावं लागेल, राज्य पातळीवर, केंद्र पातळीवर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये जे चित्र झालं, एका वाक्यात सांगायचं झालं तर काँग्रेसने या देशावर 68 वर्ष राज्य केलेलं आहे. परसेप्शन क्रिएट करण्यामध्ये, नरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते चॅम्पियन आहेत. या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडं कोणताही विकासाचा मुद्दा नव्हता, काही ध्येयधोरणं नव्हती, काही भविष्य नव्हतं, म्हणून त्यांनी संविधान बदलणार आणि महागाई, बेरोजगारी अशी काही कार्ड मोठ्या प्रमाणात त्यांनी वापरली आणि त्याचा परिणाम काहीसा मतदारांवर झाला आहे असं माझं मत आहे. हे वस्तुस्थिती आहे. कागल मतदारसंघातून साधारण 60-70 हजारचं मताधिक्य आणि चंदगडमधून 30-35-40 हजारचं मताधिक्य मिळेल असं आम्हाला अपेक्षित होतं, परंतु ते चित्र तसं होऊ शकलं नाही. या उलट राधानगरी, बुधरगड आणि करवीरमध्ये जिथं आम्ही आमच्यावर मताधिक्य 20-25 हजार पडेल असं अपेक्षित धरलं होतं, तिथं 65 हजार 71 हजार. म्हणजे मतदारांच्या मनामध्ये काय असतं हे आपल्याला कुणीच सांगू शकत नाही, हे काहीसं या निकालाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. हे निश्चितच असतं, निवडणूक ही नेहमी जनतेच्याच हातामध्ये असते. मतदार हाच राजा असतो आणि त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं असतं हे कुणी सांगू शकत नाही. आणि हे फक्त कोल्हापूर अपवाद नाही आहे, संबंध देशभर जर आपण बघितलं जवळजवळ 19 मंत्र्यांचा पराभव झालेला आहे, राज्यातल्याही काही प्रमुख मंडळींचा पराभव झालेला आहे, जे आपल्याला अशक्य वाटत होतं त्या गोष्टी या निवडणुकीमध्ये दिसलेल्या आहेत आणि कोल्हापूरही त्यामध्ये अपवाद आहे असं मला वाटत नाही. आज बैठक घेतलेली आहे, वरिष्ठांना पाठवलं जाणार. आज ही जी बैठक महायुतीची आम्ही इथं आमंत्रित केलेली होती, ज्यामध्ये राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आणि मित्रपक्ष, घटक पक्ष एकत्रित आम्ही आता बैठकीला बसलेलो होतो. ही बैठक फक्त आणि फक्त या निवडणुकीमध्ये सर्व घटक पक्षांनी चांगलं काम केलं, त्या सर्व नेतेमंडळींचे आभार मानण्यासाठी, त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी ही बैठक आता बोलवलेली होती. या बैठकीमध्ये 2-3 गोष्टींवर चर्चा झालेली आहे की याचं आकलन झालं पाहिजे, जिल्ह्यात भविष्यात महायुतीच्या माध्यमातून जात असताना आपण कसं गेलं पाहिजे याची थोडीशी काही चर्चा झालेली आहे. सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना जाऊन भेटून थोडीशी इथली पार्श्वभूमी माहिती सांगून त्यांचे आभार व्यक्त करणे, अशा 2-3 बाबींवर आज ही बैठक झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.